सहकार रत्न चंदू काका जगताप यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी त्यांच्या भव्य अशा स्मारकाचं आणि शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या CBSE या नवीन इमारतीचा शुभारंभ आपण पंजाबचे विद्यमान सभापती सरदार कुलतार सिंग संधवान यांच्या शुभहस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब, नामदार विश्वजीतजी कदम साहेब, आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय खासदार गजानन कीर्तिकरजी, व्यासपीठावरती पंजाबहून आलेले सर्व विधायक. खरं म्हणजे व्यासपीठ सहकारामध्ये आणि राजकारणामध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवर आमदार, खासदार, माजी खासदार, माजी मंत्री, ज्याला आपण गॅलेक्सी ऑफ स्टार्स म्हणतो किंवा नेत्याची मांदियाळी म्हणतो, इतकी मोठी उपस्थिती या ठिकाणी चंदू काका आणि जगताप पर्यावरणावरती प्रेम करणारी मंडळी उपस्थित आहेत. ज्याने आपल्याला निमंत्रित केलं ते आपले लाडके खासदार संजयजी जगताप, त्यांचे ज्येष्ठ बंधू राजेंद्रजी जगताप, त्यांच्या मातोश्री आदरणीय जगताप काकी, जगताप परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य आणि पुरंदर आणि पुणे जिल्हा इथून आलेले सर्व उपस्थित मान्यवर बंधूंनो, अगोदरच्या वक्त्यांनी खूप काही आपल्यासमोर आदरणीय काकांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या कार्याच्या बाबतीमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. पंजाबवरनं या ठिकाणी सभापती महोदय या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की पंजाबचं आणि महाराष्ट्राचं फार जुनं नातं आहे. सरदार कुलतार सिंग साहब को मैं ये बताना चाहता था कि पंजाब और महाराष्ट्र का बहुत पुराना रिश्ता है. 12वीं शताब्दी में संत नामदेव जो महाराष्ट्र के संत हुए हैं वो अपने वारकरी पंथ जो है उसका प्रचार करते हुए पंजाब तक गए थे और अगर मेरी जानकारी गलत नहीं है, गलत है तो मैं माफ़ी चाहूँगा कि सिखों के पहले धर्मगुरु गुरु नानक साहब का जो गुरुबानी है उसमें भी संत नामदेव जी के दोहे का उल्लेख कहीं पर आया हुआ है. इतना पुराना रिश्ता. और मैं आज संजय विधायक संजय जी जगताप को मैं बधाई देना चाहता हूं कि आपने इस छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज और संत सोपान, इनकी जो पावन भूमि है सासवड, यहाँ पर चीफ गेस्ट के नाते आपको बुलाया और आप वहाँ से यहाँ तक आए. मैं जगताप परिवार की तरफ से, मेरी ओर से और सारे हमारे यहाँ पर तमाम जो कार्यकर्ता नेता बैठे हैं उनके तरफ से आपका और आपके जो विधायक साथी हैं उनका मैं स्वागत यहाँ पर करता हूँ. मला आनंद वाटतो कि काकाने असे कुठले क्षेत्र या ठिकाणी ठेवलेलं नव्हतं. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं राजकारण दोन प्रवाहामध्ये समांतर चालतं. एक प्रवाह अशा पद्धतीचा आहे की तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, केंद्राचं मंत्रीपद या माध्यमातून राजकारणामध्ये वाटचाल करता. सामान्य माणसाच्या हिताचे कायदे करण्याचं काम मग ते विधिमंडळामध्ये असतील, ते लोकसभेमध्ये असेल, ज्याचा वारसा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, सहकारामध्ये वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक साहेब,
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि या व्यासपीठावरचे मान्यवर हा वारसा घेऊन त्या ठिकाणी जात आहेत. दुसरा एक समांतर वाहता सहकारितेचा आहे की ज्याच्यामध्ये सहकार, कृषी, शिक्षण या क्षेत्रामध्ये राहून काम करणं आणि सामाजिक जडणघडण बदलण्याचं काम करणं या मार्गामध्ये स्वर्गीय चंदूकाका जगताप साहेबांनी एक क्षेत्र निवडलं. ते फार कमी काळ आमदार राहिले, पण जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, अनेक विविध संस्था असतील, याच्या माध्यमातनं ग्रामीण भागातल्या लोकांचा जीवनाचा स्तर उंचावण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं, माझ्या अगोदरच्या वक्ते त्यांच्यासोबत काम केलेले आहेत, त्यांचे सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. एक मोठं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून त्यांचं स्मरण करत असताना आज खरं म्हणजे येणाऱ्या पिढीच्या समोर हा आदर्श राहावा याच्यासाठी एक सुंदर पुतळा जगताप परिवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी उभा केलेला आहे. संग्रहालय केलेलं आहे, नवीन शैक्षणिक इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे, दुधाच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो सरदार साहब की संजयजी एक नए विधायक हैं और बीच में जो कोरोना की लहर दो तीन बार आ चुकी है और सारा देश, सारी दुनिया उसमें सफ़र हो रही थी, तो इन्होंने एक बहुत अच्छा काम यहाँ पर किया है. बहुत बड़ा रिलीफ कैंप उन्होंने खड़ा किया है, मेडिसिन के इसमें जो उन्होंने काम किया है, लोगों को जहाँ जिनको खाना नहीं मिलता था वहाँ तक टिफिन देने का काम उनके और उनके कार्यकर्ताओं ने कोई भी अपेक्षा न रखते हुए किया है. मैं समझता हूँ कि इससे बड़ा काम महाराष्ट्र में किसी नौजवान ने किया हो, मैं उनको भी इस बात की बधाई देता हूँ. मैं त्यांचा अभिनंदन करतो कि काकाचा वारसा पुढे चालवायचं म्हणजे काय करायचं. काकांनी जे जे चांगलं केलं ते तर करायचंच, पण त्याच्यामध्ये भर घालून नाविन्यपूर्ण पद्धतीनं समाजाच्या मदतीसाठी काय करायचं, मला वाटतं की हे आपण संजयजी जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्याकडनं आपण हे शिकलं पाहिजे, हे घेतलं पाहिजे. आणि म्हणून आवर्जून मी त्यांनी मला जेव्हा या कार्यक्रमाला येण्याबद्दल आग्रह केला तेव्हा मी असं म्हणालो की तुमचं एवढं काम जवळून पाहण्यासाठी माझ्यासारखा एक कार्यकर्ता लातूर आणि मराठवाड्याच्या भागातनं आला पाहिजे. म्हणून मराठवाड्याचा एक छोटासा प्रतिनिधी म्हणून मी व्यासपीठावरती आपलं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मी अधिक बोलणार नाही, पण आदरणीय काकाच्या या स्मृतीला अभिवादन करतो. आपण असंच काम करत राहा. आपल्या पाठीशी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आजच्या पत्रिकेतले पाहुणे काही कार्यकारणाने येऊच नाही शकले असले तरी त्यांचे आशीर्वाद, त्यांचे शुभेच्छा आणि तरुणांचं सहकार्य तुम्हाला राहणार आहे, राहिलेलं आहे. आदरणीय काकींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचे आपल्याला सहकार्य आहे. हे असंच काम करत राहावं. आणि दादा जाधवराव साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं सावकाश जा, सावकाश जा आणि स्टेडीली जा. आपण अशा पद्धतीनं काम करत राहिलात. तुम्ही आमदार आहात, मंत्री होणार आहात की न होणार आहात हे मी सांगणार नाही. आदरणीय बाबा त्याबद्दल काही विशेष पद्धतीनं सांगू शकतील, कारण ते ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे. आदरणीय थोरात साहेब आपल्याला त्याबद्दल काही सांगू शकतील, पण आपलं काम हे आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. आपलं विधायक काम हीच तुमची उद्याची ओळख राहणार आहे. आणि आज जरी तुम्हाला चंदूकाकाचे सुपुत्र म्हणून ओळखत असतील लोक, काही वर्षानंतर यांचे वडील चंदूकाका जगताप होते आहेत अशा पद्धतीची ओळख तुम्ही निर्माण करावी, एवढंच या निमित्तानं बोलतो. आपण मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे, आपले आणि व्यासपीठाचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.